36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अंजनगाव सुरजी तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र या ग्रंथाचे पठण प्रभाकर भाऊ इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी मान्यवरांनी उद्गार काढलेत। बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि संघर्ष देशाची एकात्मता आणि अखंडता या देशाला मजबूत बनवू शकते, भारत देश महासत्ताक बनवू शकते, भारताची मजबूत लोकशाही हेच यशाचं फळ आहे। बाबासाहेबांनी सांगितलेल्या आणि दिलेल्या घटनेचा पुरेपूर अंमलबजावणी करा, तरच देश महासत्ताक बनेल, असे उद्गार मान्यवरांनी काढले। यावेळी उपस्थित आमदार बळवंत वानखडे, प्रदीप इंगळे, प्रभाकर इंगळे, रमेश सावळे, पूज्य भंतेजी संघ, बुद्धिबुद्ध उपासक तथा उपासिका मोठ्या संख्येने हजर होते। डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। जो ग्रंथ बाबासाहेबांचे जीवनचरित्र वाचण्यात आलं, तो खरोखर बाबासाहेबांनी हे म्हटलेलं आहे की जीवन सुधारायचं असेल तर हा बुद्धधम्मच हा जगाला तारू शकतो। बुद्धधम्माशिवाय पर्याय नाही। जोपर्यंत बुद्धधम्माचा स्वीकार करणार नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळणार नाही। तथागतांनी सांगितलं, जगजित हा इतका भूमिपुत्र जगात गेला आणि जगात घेऊन जग सुधरले, पण भारताला भूमिपुत्र याच्यासाठी दिला की तुम्हीही सुद्धा सुधारणा होऊ शकते। म्हणून तथागताचं पंचशील, तथागताचा आर्य अष्टांगिक मार्ग, तथागताचा एक मन काया वाचापूर्वक रागद्वेषमधून मुक्त होण्याचा मार्ग आणि बाबासाहेबाचा स्वाभिमान, बाबासाहेबाचं जे पुस्तक आहे ते आपल्या घरी निर्माण करा, आपल्या घरी निर्माण करून त्याचं वाचन करा, चिंतन करा, मनन करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा। जय भीम। बाबासाहेबांनी आपलं घरदार टाकून आपल्यासाठी एवढे म्हणजे कष्ट सहन केले, ते दूर देशात शिकायला गेले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शनासाठी आपला समाज सुधारला पाहिजे व आपला समाज समोर गेला पाहिजे यासाठी त्यांनी आपल्यासाठी एवढी चळवळ केली। त्याच्यात म्हणजे आम्हाला ते प्रभाकर भाऊ इंगळे आमचे भासले आहेत, ते त्यांनी आम्हाला समजून सांगितलं। त्याने म्हणजे रमाबाईने किती त्याग केला, रमाबाईने किती संघर्ष केला, कसे कष्ट करून ते समोर गेली, बाबासाहेबाला तिने पैसे कसे पुरवले, आपले मुलं आणि मुलाचा सांभाळ आणि आपलं घर कसं चालवलं हे तिनं ते म्हणजे तिच्या याच्यात सांगण्यात आलं। त्यांनी जे काही लोकांना आचरणात आणण्यासाठी शिकवण दिली असेल ते शिकवण ते लोकांपर्यंत पोहोचत होते। आणि आज आपण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धधम्माची दीक्षा दिली आणि एक असा फार मोठा ग्रंथ आपल्याला त्यांनी लिहून त्याच्या मागं ठेवलेला आहे। त्यात सर्व बुद्धाचं चरित्रापासून बुद्धाचा धम्म कसा काय हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे। धम्म खूप मोठा आहे, परंतु तो काही कुठं कर्मकांडावर आधारित नाही, कुठल्या बुवाबाजीवर आधारित नाही, तो सरळ सोपा आणि एक जीवन जगण्याचा मार्ग आहे। धम्म म्हणजे काय, काय म्हणतात धम्म म्हणजे? धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजेच। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी।